सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सातवा भाग दुदाजी मीरा आणि जयमल या दोघांना जवळ घेऊन बसलेत आणि काय सांगू लागले दुदाजी म्हणतायत दोघंही ध्यानपूर्वक ऐका ईश्वराने हे जग निर्माण केलं प्रत्येकास स्वतःची प्रज्ञा दिली त्यातून अनेक प्रवृत्ती तयार झाल्या काही दैवी तर काही दानवी काही सात्विक तर काही तामसी त्यामुळे हे जग अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्तींचा संगम आहे चांगल्या शक्तींनी आपल्या सद्गुणामुळे आणि प्रेमभावामुळे हे जग आपल्या राहण्यास सुंदर बनवलं ही सुंदर फुलं पानं फळं हा प्राणवायू हे पवित्र जल या सगळ्या चांगल्या शक्ती आहेत म्हणून हे जग सुंदर आहे बरोबर ना दोघंही दुदाजींचे बोल ध्यान देऊन ऐकत होते मग वाईट शक्ती मिरेचं कुतूहल जागं झालं वाईट शक्तींनी या सात्विक शक्तींना विरोध केला आपल्या अहंकारांनी चांगल्या शक्तींवर राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यातूनच ही स्पर्धा लढाई वर्चस्व विरोध विषमता आणि एकमेकांविरुद्ध तिरस्कार असे अनेक शत्रू तयार झाले पुत्रांनो या जगात चांगल्या शक्तींना फुलवण्यासाठी जसं प्रेम हवं तसंच या वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी बळ देखील हवं म्हणूनच गोकुळात प्रेमाचा संदेश देणाऱ्या कृष्णाने वाईट शक्तीचा निपात करण्यासाठी आपल्या हाती सुदर्शन चक्र घेतलंय महाभारतात तो वचन देऊन गेला आहे की या जगाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी आणि वाईट शक्तींचा संहार करण्यासाठी तो पुन्हा विविध रूपाने अवतार घेत राहील लाडो सांग पाहू कुठला तो श्लोक दुदाजींच्या प्रश्नाने मीरा विचार तंद्रीतून बाहेर आली आणि धीर गंभीर आवाजात गीतेमधला तो श्लोक म्हणू लागली यदा यदा ही धर्मस्य ग्लानेर भवती भारत जैमलसुद्धा तिच्यासोबत म्हणू लागला मग दोघांच्या पाठीवरून आपला प्रेमळ हात फिरवीत दुदाजी म्हणाले आता आलं का दोघांच्या ध्यानात की कुणाचं काय कर्तव्य आहे माझी एक इच्छा आहे कोणती दादासा दोघांनीही एकदमच विचारलं त्यांच्या डोळ्यात कुतूहल होतं दुदाजी शून्यात पाहात खोलवर काहीतरी गवसल्यासारखं म्हणाले लाडो तू या जगाला प्रेमाचा संदेश द्यावास सात्विक शक्तीला आवाहन करावंस भक्तीचा यज्ञ करावा आणि जयमलने वाईट शक्तीच्या अंतासाठी लढा द्यावा त्या सात्विक शक्तीचं आपल्या बाहुबळाने रक्षण करावं म्हणजे काय करायचं दादासा जैमलने निरागसपणे विचारलं त्यावर दुदाजी हसत म्हणाले हळूहळू सारं काही समजावेन तुम्हास बरं का आधी तुम्ही मोठे व्हा आणि आता निघूया संधेची वेळ झाली दोघंही दुदाजींचा हात धरून महालाच्या दिशेने चालू लागले चालता चालता जयमलचे प्रश्न सुरूच होते मीरा मात्र शांत होती महालात येईपर्यंत तिच्या मनामध्ये दुदाजींचीच वाक्य घोळत होती अखिल राजपुतान्यात राजे दुदाजी आपल्या पराक्रम आणि सामर्थ्यासाठी जसे प्रसिद्ध होते तसेच एक धर्मपरायण राजा म्हणून देखील त्यांना आदर होता त्यामुळे मेडता नगरीत अनेक संत सज्जनांची आणि ज्ञानी पंडितांची सतत ये जा असे त्यांच्या आगमनाची वार्ता येताच मोठ्या आदराने राजे दुदाजी त्यांना महालात बोलावत त्यांची मनोभावे सेवा करीत त्यांच्या सत्संगाचा लाभ आपल्या परिवारास आणि नगरजनास व्हावा म्हणून त्यांना काही दिवस मंदिरात निवास करण्याचा आग्रह करीत दुदाजींच्या प्रेमळ आग्रहामुळे साधूजनास त्यांचं मन मोडवत नसे मग मंदिरातच निवास करून ते अनेक विषयांवर धार्मिक प्रवचन देऊन नगरजनांचं प्रबोधन करीत एके दिवशी असेच एका संत योग्याचे मेडता नगरीमध्ये आगमन झाले राजे दुदाजींना हे कळताच त्यांनी नगरसीमेवर जाऊन त्यांचं यथोचित श्रद्धेने स्वागत केलं त्यांची चरणपूजा करून त्यांना श्री चतुर्भुजनाथांच्या मंदिरात निवास करण्याची विनंती केली आपल्या नगरीत मोठे संत योगी आल्याची वार्ता नगरात पसरली अनेक जण त्यांच्या दर्शनासाठी आपल्या परिवारासहित मंदिरात येऊन गेले दुदाजींच्या विनंतीवरून मंदिरात निवास असेपर्यंत प्रवचन कीर्तन करण्याचं त्या संत योग्याने मान्य केलं होतं रोज रात्री मशालीच्या प्रकाशात चार भुजनाथांच्या मंदिरात त्यांचे कीर्तन होत असे ते ऐकण्यास नगरातील अनेक स्त्री पुरुष हजर असत राजे दुदाजी आपल्या परिवारासहित उपस्थित असत पुराणातील अनेक सुरस कथा धार्मिक प्रसंग ते आपल्या रसाळवाणीने असे काही सादर करीत की उपस्थित श्रोत्यांपुढे तो प्रसंगच साक्षात चित्रवत समोर उभा राही कथेसोबत अनेक संतांच्या पदांचं ते आपल्या सुरेल स्वरांनी गायन करीत त्यांचं गायन संगीतातील विविध रागरागिणींनी फुललेलं असायचं त्यांचा भाव मधुर सूर मृदंगाचा वेधक नाद आणि टाळ चिपळ्यांचा झंकार या त्रिवेणी संगमात श्रोते डुंबून जात तत्वज्ञानाबरोबरच स्वर्गीय सुरांची अनुभूती श्रोत्यांना मिळतच होती आपल्या आजोबांसमोर आपल्या आजोबांसमवेत आलेली मीरासुद्धा एकाग्र होऊन संपूर्ण प्रवचन ऐकत असे त्यामध्ये विष्णुपुराणातील रामायणातील भागवतातील कथा ऐकताना तिची ती एकाग्र ध्यानमूर्ती पाहून प्रवचन देणारे ते महात्मा योगी देखील क्षणभर थपकून जात तिच्या त्या डोळे मिटलेल्या ध्यानस्थ मूर्तीवरचं तेज काही वेगळंच होतं जणू काही प्रत्यक्ष गोविंदच आपल्यासमोर आपलं प्रवचन ऐकण्यासाठी बसलाय असा भास त्यांना तिच्याकडे पाहून होत होता रोजच्या प्रमाणे आजही सायंकाळ होऊन दिवे लागणी झाली अंधारून येताच मिरेची आजोबांच्या मागे मंदिरात जाण्यास लगबग सुरू झाली मंदिरात आपली नित्यकर्म आवरून सार स्थानापन्न झाल्याचा निरोप येताच दुदाजी मीरा आणि सोबत मंदिरात आले त्यांचं आगमन होताच संत महाराजांच्या हस्ते चारभुजानाथांचं पूजन झालं प्रत्येक स्तंभावरील पेटत्या मशालींनी मंदिराचा अंतर्भाग उजळून निघाला होता अगदी दूरपर्यंत ठराविक अंतरावर ठेवलेल्या कंदिलांमुळे संपूर्ण राजमार्गच प्रकाशला होता त्या उजेडात नभातील चांदण्यांचा चंदेरी प्रकाश मिसळला होता कीर्तन संपल्यावर रात्री परत जाणाऱ्या नगरवासियांसाठी ही सोय राजांनी केली होती त्या प्रकाशलेल्या संपूर्ण वास्तूचं तेजस्वी प्रतिबिंब सरोवराच्या पाण्यामध्ये उमटलं होतं त्या तेजाच्या साक्षीने थोड्याच अवधीत योगी महाराजांचं प्रवचन सुरू झालं आज प्रवचनाचा शेवटचा दिवस होता विष्णू पुराणातील प्रल्हादाची कथा सुरू झाली बालवयातच त्याला लागलेलं विष्णू भक्तीचं वेड अनेक संकटाचं कारण कसं बनतं आणि स्वतःच्याच पित्याकडून त्याच्यावर कसे अनेक अत्याचार होतात पण त्याची निस्सीम भक्ती पाहून प्रत्यक्ष श्रीहरीच त्याला कसं प्रत्येक संकटातून तारून नेतो अशा अनेक कथा उत्तरोत्तर रंगत गेल्या आणि शेवटी नारायणाचं भजन सुरू झालं भाविक श्रोते भक्तिमय स्वरगंगेत चिम बनवून निघत होते मिरेचंही ध्यान लागलं होतं त्या महात्म्याचा प्रत्येक सूर ती हृदयात साठवून घेत होती दुदाजींची देखील भावावस्थेत तंद्री लागली होती ऐकता ऐकता छोटा जयमल केव्हाच झोपी गेला होता कीर्तन संपेपर्यंत रात्रीचा दुसरा प्रहर लोटला सुरांची दिव्यानुभूती घेऊनच सर्वजण रात्री घरी परतले पहाटेस सूर्योदयापूर्वी ते संत योगी नदीवरून स्नानाधिक कर्मे उरकून परत येत असताना एका मंजूळ सुरावटींनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं त्या सुरामध्ये विलक्षण माधुर्य होतं एक आर्तता होती कुठून येत आहेत हे हृदय हेलावून टाकणारे सूर कुणीतरी माझ्या कालच्या भजनातील पदे गात आहे अगदी तीच सुरावट स्वरांच्या त्याच हरकती घेत किंबहुना माझ्याहून अधिक उत्कट आणि दिव्य कोणी स्वर्गीची गंधर्व कन्या जणू त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आनंद आणि तेवढीच उत्सुकता दिसून येत होती योगी त्या सुरांचा ठाव घेऊ लागले आवाज तर मंदिराच्या गाभाऱ्यातून येत होता त्या सुरांच्या अनामिक ओढीने झपझप पावले टाकीत योगी मंदिरात आले गाभाऱ्यात येताच समोरचं दृश्य पाहून त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना एक सुकुमार बालिका डोळे मिटून तन्मयतेने भजन गात होती समेवर येऊन मध्येच एक क्षण थांबून तपकातील एक पुष्प ठाकूरजीच्या मूर्तीस वाहत होती भक्तिभावाने निरांजन ओवाळीत होती नकळत एखादं ब्रह्मकमळ उमलावं आणि त्याचा सात्विक सुगंध वायुलहरींसोबत हा सगळा सुगंध वायुलहरींच्या सोबत दशदिशांना पसरावा तसे तिचे हे सूर मंदिराचा तो संपूर्ण परिसर दरवळून टाकत होते ती स्वर्गीय सुरांची भक्तिमय आराधना पाहून ते संत योगी निशब्द झाले तिची समाधी भंग न करता डोळे मिटून ऐकत राहिले त्यांनी अनेक तप सुरांची निस्सीम आराधना केली होती मात्र आजवरच्या त्यांच्या यात्रेमध्ये असा सुरांचा साक्षात्कार त्यांना प्रथमच होत होता आज त्यांच्या कानी जे पडत होतं ते त्या बालिकेच्या अनेक जन्मांच्या तपस्येचं फलित होतं ईश्वराच्या दिव्य प्रतिभेची साक्ष होते भजन संपताच ती बालिका गाभाऱ्यातून बाहेर आली साधूंना पाहताच तिने पुढे येऊन त्यांचा चरण स्पर्श केला त्यांच्या लक्षात आलं की ही बालिका म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष राजकुमारी मीराच आहे गेले अनेक दिवस आपलं प्रवचन तल्लीन होऊन ऐकणारी आणि ध्यानमग्न होणारी हीच ती बालिका विलक्षण असणारं तिचं मुखकमल गोविंदाच्या दृष्टीचा आभास देणारे तिचे नेत्र तिच्या सुरांची आज आलेली अनुभूती सगळंच ही कुणीतरी असामान्य असल्याची प्रचिती देत होते वाकून चरणस्पर्श करणाऱ्या त्या राजकुमारीच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला डोळे मिटून मंत्र पुटपुटले आणि तिला आशीर्वाद देत म्हणाले पुत्री आता गाभाऱ्यात तू तु गात असताना तुझं भजन मी ऐकलं आणि कान तृप्त झाले तुझी ही गोविंदाची आराधना सुरांची साधना अशीच सुरू ठेव गोविंदच तुझं कल्याण करील आणि तुला योग्य मार्ग दाखवील ठाकूरजीकडे पाहात मंद स्मित करीत मीरा राजस्त्रियांसोबत निघून गेली <coughs> न राहवून शांतपणे पावलं टाकीत जाणाऱ्या तिच्या त्या लहानशा पाठमोऱ्या मूर्तीला त्या संत योग्याने नकळत हात जोडले मेडत्याहून प्रस्थान करण्यापूर्वी त्यांनी राजे दुदाजींची भेट घेतली आणि झाला प्रकार त्यांना आनंदाने कथन केला आणि आशीर्वाद देत त्यांनी ते उपदेश केला राणासा राणासा हा संसार म्हणजे त्या पिता परमेश्वराने आपल्या सहस्रबाहूंनी केलेल्या अगाध लिला आहेत तो असीम सृष्टीचा असीम चित्रकार आहे आपल्या कुंचल्यांनी तो त्यात विध रंग भरत असतो हा निसर्ग त्याचं संगीत आहे ज्याप्रमाणे पोकळ वेणूमधून वायू संचारताच सुरेल संगीत प्रकट होतं त्याचप्रमाणे निसर्गातून त्याचं सुरेल संगीत प्रकट होण्यासाठी अंतर्बाह्य मोकळं व्हावं लागतं अगदी त्याच्या मुरलीसारखं मीपणाचा त्याग करून पोकळ वेणू होऊन उरावं लागतं अहंकाराची आहुती देऊन निर्लेप झालेल्या अशा वेणूवर मग तो आपली प्रेमळ जादुई बोटं फिरवून सुरेल संगीत निर्माण करतो मात्र त्यासाठी जन्मो जन्मींची तपस्या लागते संचित कर्म लागतं आपली नात राजकुमारी मीरा तुमच्या अनेक जन्मांच्या पुण्यकर्माचं संचित आहे भक्ती साधनेचं फलित आहे या वेणूतून तो गोविंद सुरेल गीत गाणार आहे या भवसागरास ते ऐकवणार आहे म्हणून या देवकन्येच्या साधनेत खंड पडू देऊ नका तिची सुरांची आराधना सुरू ठेवा जय राधे गोविंद असं सांगत ते संत योगी मार्गस्थ झाले त्यांचे बोल ऐकून राजे दुदाजी भरून पावले त्या संत योग्याचा सल्ला शिरसावंद्य मानून दुदाजींनी मिरेच संगीत नृत्यकला आदी कलांच्या शिक्षणासाठी सुयोग्य आचार्यांची नियुक्ती केली गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मेरेचं संगीत अध्ययन सुरू झालं तिच्या प्रतिभेमध्ये सारे कलागुण आधीच सुप्तावस्थेत होते गुरुकृपेने त्याची कवाडे उघडायचे फक्त बाकी होते तिची संगीत नृत्य साधना सुरू झाली आणि अल्पावधीतच ती अनेक राग रागिण्या आळवू लागली आपल्या कंठातून सुरेल सुरावटींचे तुषार बरसवू लागली मधुरवाणीमध्ये भगवंताचं गुणगान करीत तेवढ्याच सहजतेने ती नृत्यसुद्धा करू लागली मात्र कृष्णाच्या बाललीलांची त्याच्या प्रेमक्रीडेची विरहाची त्याच्या लोभसवाड्या रूपाची वर्णनं करणारी अनेक पदं रचना गायला त्याच्यावर नृत्य करायला तिला विशेष आवडत असे जणू तिच्या कलेची सारी प्रतिभा एकवटली होती ती केवळ गोविंदाचं गुणगान करण्यासाठीच त्यामध्येच ती स्वतःला विसरून जात असे मिरेच्या या प्रगतीवर तिचे पितामह राजे दुदाजी खुश होतेच पण तिचे गुरुजन देखील तिची प्रतिभा पाहून भारावून गेले होते दुदासा मिरेस आमचे शिकवणे म्हणजे केवळ निमित्त मात्र आहे ही राजकुमारी तिच्या पूर्वजन्मीची ठेव घेऊन आलेली आहे असं ते दुधाजींना कौतुकाने म्हणत आपल्या नातीचं हे कौतुक पाहून ते मूकपणे गोविंदाला वंदन करीत जणू त्या गोविंदाला त्याचं अलौकिक संगीत बरसण्यासाठी योग्य वेणू मिळालेली होती श्रोते हो कले कलेने मोठी होणाऱ्या मिरेविषयी अधिकाधिक जाणून घ्यायला आवडत आहे ना तिच्या व्यक्तिमत्त्वाचा जो विकास होतो आहे त्या होऊ लागलेल्या विकासाबद्दल आता पुढच्या भागात ऐकू सध्या इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद